राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाके वाजवून तसेच पेढे वाटून जल्लोष करण्यात आला. सावंतवाडीत प्रदेश सदस्य बाळा गावडे, तालुकाध्यक्ष रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष बाबल्या दुभाषी, महेंद्र खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली गवळीतिठा ते गांधी चौक तसेच कॉलेज रोडवर फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. यावेळी सदस्य बाळा गावडे यांनी भाजपवर टीका केली. 1914 साला लोकसभेची निवडणुका झाल्यात, त्याच्यानंतर देशात अनेक विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण त्या 1914 सालात मोदींनी भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी जी भाषणं केलेली ती अतिशय खोटी भाषणं केलेली. गेल्या 5 वर्षात त्या भाषणातला एकही त्याने काही खरं केलेलं नाही. आणि आता जी 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यात तिथं काँग्रेसची सत्ता नव्हती आणि त्या ठिकाणी काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालेलं आहे आणि हा मोदींचा पराजय आहे, काँग्रेसचा विजय आहे असं मला वाटतं. काही जणांचं असं मत आहे की मोदी हे परत 2019 केंद्राचं इलेक्शन जिंकणार आहेत, पण आजचा जो प्रचार होता म्हणजे 5 राज्यात जो प्रचार होता तो मोदींच्या विरोधात होता, म्हणजे मोदी केंद्रात परत सत्ता आणू शकत नाहीत भाजपची आणि इथं काँग्रेसचे राहुल गांधीच इथं आपला झेंडा लावणार आहे आणि या जनतेला सुख समाधान देण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा किंबहुना ते देणार आहेत असं लोकांच्या मनात आलेलं आहे. त्याच्यामुळे ही सत्ता काँग्रेसकडे लोकांनी दिलेली आहे, ही नांदी आहे, काँग्रेस पक्षाच्या विजयाची नांदी आहे. सेमीफायनल आहे आणि या सेमीफायनलला आज काँग्रेसने बाजी मारलेली आहे. आता बाकी राहिलेलं फायनल हे 2019 इलेक्शनात लोक मोदींना घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतं. खोटी आश्वासने देऊन हे सरकार सत्तेवर आले, मात्र आता या सरकारला जनता कंटाळली आहे. पुन्हा जनता काँग्रेसच्या बाजूने वळू लागल्याचे चित्र या निवडणूक निकालावरून दिसून येते. धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये 5,500 गुंतवा व मिळवा रुपये 5,66,000 महिन्यात. कमीत कमी गुंतवणूक रुपये 550 प्रति महिना. जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 5,500 प्रति महिना. गुंतवणूक फक्त रुपये 550 पटीत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड www.lokmanyasociety.org. प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. फोन नंबर 0831-240-7078. क्षेत्रीय कार्यालय बेळगाव, पुणे, मुंबई, दिल्ली, रत्नागिरी, सावंतवाडी, कोल्हापूर, गोवा, नाशिक, सांगली. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.